कॅटचा एक निर्णय आला आणि कॅटच्या निर्णयामध्ये कॅटने अतिशय स्पष्टपणे त्यांची डी ही बेकायदेशीर ठरवून आणि त्यांच्यावरचं निलंबन हे कॅटनेच रद्द केलेलं आहे। त्यामुळे कॅटच्या निर्णयाचं फक्त अंमलबजावणी आता राज्य सरकारने केली आहे। त्या अंमलबजावणीच्या अंतर्गत ती डी बेकायदेशीर ठरवल्यामुळे डी बंद झालेली आहे आणि अनुषंगिक त्यांचं निलंबन देखील मागे झालेलं आहे। कारागृहात जावं लागलं होतं, सरकारी संकटात आलं होतं, त्यांच्यावर कॅटनं चौकशी केली आणि त्यांना त्यांचं जे निलंबन होतं ते मागे घेतलेलं आहे। काय तुमची प्रतिक्रिया? याच्याबद्दल मी संपूर्ण पहिले माहिती घेईल। मला संपूर्ण कोणत्या कारणास्तव हे निलंबन वापस घेतलं याची संपूर्ण माहिती घेईल आणि मग माझी प्रतिक्रिया मी देईल।